एक गणित असा आहे, ए अधिक बी ची गुणाकार व्यस्त संख्या ऋण 1/12 असेल आणि ए बरोबर ऋण 4 असेल तर बी बरोबर किती? बघा, अशा प्रकारचं उदाहरण सोडवताना, गणित सोडवताना सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी एक केलं पाहिजे की गणिताला सुरुवातीपासून कोणकोणते क्रिया सांगितल्या, ती एक एक क्रिया करत करत पुढे जायचं. म्हणजे सुरुवातीला सांगितलं ए अधिक बी ची गुणाकार व्यस्त, आपण अगोदर ती गुणाकार व्यस्त काढायची. ए अधिक बी ची गुणाकार व्यस्त होईल 1/(a)(b). आता ही झाली ए अधिक बी ची गुणाकार व्यस्त, परंतु ती प्रत्यक्षात किती आहे? ऋण 1/12. मग या ठिकाणी बघा की अंश समान आहेत, दोन्ही गुणोत्तर समान आहेत, म्हणजे या दोन्ही गुणोत्तर प्रमाणात आहे असं आपण म्हणत असतो. मग जर अंश समान असतील तर त्यांचे छेदही समान असतात. मग या ठिकाणी आपल्याला दोन्ही छेद बरोबर आहेत ते आपण घेऊया. ए अधिक बी बरोबर 12. तर या समीकरणामध्ये आपल्याला ए ची किंमत ऋण 4 टाकायची आहे. ऋण 4 अधिक बी बरोबर 12. आता या ठिकाणी बघा, या दोन्हीमध्ये बेरजेचा संबंध आहे. ज्यावेळेला आपल्याला ही संख्या उजव्या बाजूने न्यायची त्यावेळेला ती 12 मधून वजा होईल. म्हणजे या ठिकाणी बी बरोबर 12 वजा ऋण 4 अशी होईल. म्हणजे आपलं उत्तर येत आहे ऋण ऋण धन 12 अधिक 4 बरोबर 16. आपलं उत्तर येत आहे 16. सर बोर्डच्या एकदम खालच्या भागामध्ये लिहू नका, एक शेवटची ओळ वाचता नाही आली. बरोबर सर, इथून वर लिहितो मी. चालेल, शेवटची ओळ फक्त नव्हती दिसत, बाकी ओके. हो चालेल सर. आता दुसरा एक गणित बघूयात आपण. 4/2 8/4 12/6 या सर्व परिमेय संख्यांची, या सर्व परिमेय संख्यांची गुणाकार व्यस्त संख्या कोणती? बघा, आता आपण जर या परिमेय संख्यांकडे बघितलं तर या सगळ्या सममूल्य संख्या आहेत. म्हणजे 4/2 म्हणजे 1 2 2 4, 4 1 4 4 2 8, 6 1 6 6 2 12. म्हणजे या सर्व संख्यांमध्ये 2 आहे. मग 2 गुणाकार व्यस्त येईल 1/2. अशा पद्धतीनं गणिताकडं थोडस काळजीपूर्वक बघायचंय. मुळात असं आहे की ज्याला गणित काय विचारलं हे कळलं त्याचं उत्तर निम्म बरोबर येत असत. ठीक आहे, पुढचा एक प्रश्न आपण बघूयात. एक छेद आय अधिक के ची गुणाकार व्यस्त ऋण 9 आहे. जर के बरोबर 5 तर आय बरोबर बघा. सुरुवात हे जे गणित आहे की 1/2 ची गुणाकार घ्यायचं. एकदा आपल्याला प्रत्यक्षात किती गुणाकार व्यस्त करायची,
मग एक छेद आय प्लस के ची गुणाकार व्यस्त येईल आय प्लस के, पण प्रत्यक्षात तर ही संख्या दिली आपल्याला ऋण नऊ, आणि या ठिकाणी आपल्याला के ची किंमत दिलेली आहे ऋण पाच अधिक के बरोबर ऋण नऊ. मग बघा आता ऋण पाच आणि के यांच्यामध्ये बेरजेचा संबंध आहे. जेव्हा मी ऋण पाच ला उजवीकडे घेईल तेव्हा ती या संख्येमधून वजा होईल, म्हणजे या ठिकाणी असेल के बरोबर ऋण नऊ वजा ऋण पाच. या ठिकाणी ऋण ऋण धन होईल, म्हणजे ऋण नऊ अधिक पाच म्हणजे आपलं उत्तर येईल धन. आणि ऋणची परिमेय संख्यांची पूर्णांकाची आपण बेरीज शिकलेलो आहोत, जेव्हा भिन्न चिन्ह असतात पूर्णांकाचे त्यावेळेला त्यांच्यातला फरक काढायचा असतो आणि मोठ्या संख्येचं चिन्ह आपण देत असतो. म्हणजे या ठिकाणी नऊ आणि पाचचा फरक येईल चार, आणि मोठीचं चिन्ह ऋण म्हणजे ऋण चार ही आपलं उत्तर येईल. अशा पद्धतीनं बेरीज व्यस्त गुणाकार व्यस्त हे जे प्रकरण आहे या जवळजवळ तीन प्रश्न या परीक्षेला येत असतात. आणि बऱ्याच वेळेला काय होतंय की जेव्हा दोन पर्याय निवडा असा पर्याय, म्हणजे 20% प्रश्न जे असतात त्यामध्ये दोन पर्याय निवडायचे असतात, म्हणजे मागील चार वर्षापासून परीक्षा परिषदेनं कुठल्याच परीक्षेला असं नाही, परंतु आपल्या 8वीच्या शिष्यवृत्तीला ते आहे, 5वीला पण नाही, तर बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी मुलांचा संभ्रम होत असतो. एक उत्तर बरोबर येत असतं ते दुसरं चूक येतं. जेव्हा दोन्ही पर्याय बरोबर असतात तेव्हाच ते उत्तर ग्राह्य धरलं जात असत. आता आणखी एक प्रश्न बघा बेरीज व्यस्त गुणाकार व्यस्तावर असा आहे, ऋण सात छेद नऊ चा ऋण पाचवा घात या संख्येची पुढील पर्यायांपैकी कोणती संख्या गुणाकार आपण समजून घेऊ. बघा एखाद्या संख्येचा म्हणजे ती संख्या आपल्याला रूपामध्ये आपण बरोबर म्हणजे की या ठिकाणी आपण वर घेतलं, आपण वर घेतलं तर आपल्याला माहिती पाहिजे. समजा पद्धतीनं एक पर्याय आहे
म्हणजे हा पर्याय आणि पर्याय आपल्या पर्याय गुणाचा व्यस्त नसणाऱ्या थोडस काही तर ही उदाहरणं अगदी हमखास गुण मिळवून देणारी असतात. बऱ्याच वेळेला मुलं घाई करतात गणित सोडवण्याची. मुळात 8वीचं जे गणित आहे ते अत्यंत सोपं आणि अभ्यास करायला आनंद देणार आहे. एखाद्याला जर गणिताची गोडी लागली तर इतर विषयांपेक्षा तो गणित विषयाचा जास्त अभ्यास करतो. आता आणखी एक गणित घेऊ यावरच, मग आपण संख्या रेषेकडे बोलू. गणित असं आहे, 15m + 7n ची बेरीज व्यस्त. बेरीज व्यस्त व ऋण 2m - 3m ची बेरीज व्यस्त. यांची बेरीज किती? म्हणजे गणित सोडवताना आपला जो पहिला भाग आहे त्या ठिकाणी काय करायचंय, 15m + 7n ची बेरीज व्यस्त घ्यायची. मग ती काय होईल, ऋण 15m + 7n. त्याचप्रमाणे ऋण 2m - 3m याची बेरीज व्यस्त काय होईल, ऋण 2m - 3m, सॉरी n. मग याला थोडस आपल्याला सरळ रूप देऊन घ्यायचं. मग ऋण चिन्हाने जर कंसातील पदांना गुणलं आपण तर आपलं सरळ रूप असं होईल, ऋण 15m - ऋणाचा गुणाकार ऋण 7n ही एक संख्या मिळाली आपल्याला. आणि याला जर आपण सरळ रूप दिलं तर ऋण ऋण + 2m - 3n. आणि मग या दोन संख्यांची आपल्याला बेरीज करायची. आपण बैजिक राशींच्या बेरजा करतो. बैजिक राशींची बेरीज करताना सरूप सरूप पदांची बेरीज करावी लागते, वजाबाकी करावी लागते. आणि गुणाकार करताना मात्र सहगुणक आणि चल या दोन्हींच्याही आपल्याला गुणाकार भागाकार करावे लागतात. मुलं त्या ठिकाणी गोंधळ करतात. बेरीज आणि गुणाकाराला सारखे नियम लावतात. बेरजेमध्ये आणि वजाबाकीमध्ये फक्त सरूप पदांची बेरीज वजाबाकी होत असते आणि ती फक्त सहगुणकाची. जे चल आहे ते आपण स्थिर ठेवत असतो. मग आता या ठिकाणी मी स्वरूप पदाखाली स्वरूप पद मानतो, 2m + 3m, आणि यांची बेरीज आपल्याला करायची आहे. बघा बेरीज करताना धन ऋण या पूर्णांकाची बेरीज सहगुणकाची, ऋण 15 आणि धन 2 याची बेरीज येईल ऋण 13m, आणि ऋण 7 आणि धन 3 याची बेरीज येईल ऋण 4m. बघा आता हे आपलं उत्तर आलंय, पण याला सरळ रूप दिलं. समजा ऋण चिन्हाने जर याला आपण बाहेरून हे केलं गुणलं तर उत्तर येईल 13m + 4n. दोन पर्याय जर निवडायला दिले तर अशा पद्धतीनं एकाच उत्तराचं रूपांतर त्या ठिकाणी केलेलं असत. ठीक आहे. यानंतर महत्वाचा जो घटक आहे तो म्हणजे संख्या रेषा. इंग्रजीमध्ये त्याला आपण नंबर लाईन असं म्हणतो. मुळात संख्या रेषा म्हणजे नेमकं काय, तर जेव्हा रेषेवरील बिंदूंनी संख्या दाखवलेल्या असतात तेव्हा तिला संख्या रेषा असं म्हटलं. आपल्या भूमितीचा जो उगम आहे तो बिंदू पासून झालेला आहे, डॉट पासून झालेला आहे, पॉइंट पासून झालेला आहे. म्हणजे जी रेषा तयार होते ती असंख्य बिंदूंनी तयार होते. म्हणजे रेषेवर जे बिंदू असतात अनंत बिंदू, त्यातील काही बिंदूंनी जर संख्या दाखवलेली असेल तर त्या रेषेला संख्या रेषा किंवा नंबर लाईन असं आपण म्हणत असतो. आणि या रेषेच्या मध्यभागी ओ या अक्षराने नेहमी 0 ही संख्या दाखवलेली असते. आणि मग याला आरंभ बिंदू असं म्हटलं जातं, ओरिजिन ऑफ द नंबर लाईन. आणि मग त्याचे दोन भाग पडतात, डावी बाजू आणि उजवी बाजू. तर सारख्या एक एकक अंतर म्हणजे समान अंतर त्याला एक एकक अंतर असं म्हटलं जातं. एक एकक अंतराचे जर आपण भाग पाडले तर आपण त्याला क्रमशः 1, 2, 3 आणि डावीकडे ऋण 1, ऋण 2, ऋण 3 असं आपण त्याला लिहू शकतो.
आपल्याला हे माहिती आहे की डावीकडून जेव्हा आपण उजवीकडे जातो तेव्हा संख्या क्रमशः मोठ्या मोठ्या होत जातात. म्हणजे बघा, ऋण तीन पेक्षा ऋण दोन मोठी आहे, ऋण दोन पेक्षा ऋण एक मोठी आहे, ऋण एक पेक्षा शून्य मोठा आहे, शून्यापेक्षा एक मोठा आहे. म्हणजे डावीकडनं जेव्हा आपण उजवीकडे जाऊ फ्रॉम लेफ्ट टू राईट तेव्हा संख्या या मोठ्या मोठ्या होत जातात. मग परंतु त्या हे जे अंतर आहे, ही जरी डावी बाजू असेल ऋण बाजू असेल, परंतु हे जे अंतर आहे हे अंतर एक एककच आहे, सर्वांमध्ये ते समान आहे. आणि मग जेव्हा आपल्याला काही याच्यावर संख्या दाखवायला सांगितलेल्या असतात की उदाहरणार्थ आता या संख्या रेषेवर 3/4 ही परिमेय संख्या दाखवा, तर त्यावेळेला आपण काय करायचं, हे जे एकक अंतर जे आहे या अंतराचे समान चार भाग करायचे, समान चार भाग करायचे, 1, 2, 3 आणि 4, 1, 2, 3 आणि 4, 1, 2, 3 आणि 4, 1, 2, 3 आणि 4 अशा पद्धतीनं. आणि मग हा जो आहे पहिला भाग याला म्हणायचं 1/4, याला म्हणायचं दुसऱ्याला 2/4, 3/4, 4/4 म्हणजेच 5/4, 6/4 अशा पद्धतीनं त्याचे भाग पाडायचे. आणि आपल्याला जी संख्या सांगितलेली आहे 3/4, मग 3/4 ही संख्या या ठिकाणी आपल्याला आढळून आलेली आहे. अशा पद्धतीने आपल्याला संख्या रेषेवर या संख्या दाखवता येत असतात. म्हणजे हा भाग तसा फार अवघड नाही. त्याच पद्धतीने या संख्या रेषेवर आणखी एक विचारलं जात की 2 निर्देशकांमधलं अंतर काढा, डिस्टन्स काढा. आता हे विशिष्ट बिंदूंचे आपण याला नाव देऊ, हा एल बिंदू आहे, एम बिंदू आहे, एन बिंदू आहे, याला आपण पी नाव देऊ, याला क्यू नाव देऊ, याला आर नाव देऊ. या बिंदूंचे निर्देशक आहेत. आपल्याला या 2 बिंदूंमधल्या निर्देशकांमधलं अंतर आपल्याला काढता येत असत. तर ते काढायचं कसं, उदाहरणार्थ आपल्याला विचारलं की डिस्टन्स पीएम किती, डिस्टन्स पीएम काढायचं सांगितलं आपल्याला, तर ते काढायचे एक नियम आहे. ते काढताना या संख्या रेषेवर या 2 निर्देशकांपैकी मोठा जो निर्देशक आहे त्यातून लहान निर्देशक वजा करायचा. मग आता यमचा निर्देशक आहे ऋण 2 आणि पीचा निर्देशक आहे 1, म्हणजे आपल्याला 1 मोठा आहे, 1 मधून 1 वजा ऋण 2 असा आपल्याला करावं लागेल. म्हणजे हा निर्देशक पहिल्या निर्देशकामधून म्हणजे मोठ्या निर्देशकामधून वजा करावा लागेल. म्हणजे आपलं उत्तर येईल ऋण ऋण धन 1 अधिक 2 = 3, म्हणजे 3 एकक एवढं डिस्टन्स किंवा अंतर या 2 निर्देशकांमध्ये आहे. म्हणजे बघा, आता आपण ते एककाच्या साह्याने जरी मोजलं तरी ते आपल्या लक्षात येईल 1, 2 आणि 3 एकक. म्हणजे अशा पद्धतीनं जर संख्यारेषेवर प्रश्न आला आणि त्यातलं अंतर आपल्याला मोजायला सांगितलं तर निर्देशकांपैकी मोठ्या निर्देशकामधून लहान निर्देशक वजा करायचा, ही गोष्ट चांगली लक्षात ठेवायची. तर मग यावर प्रश्न आपण घेऊया. संख्या रेषा थोडी वर्क घेतो मी, म्हणजे आपल्याला सविस्तर उदाहरणं घेता येतील. आता उदाहरणार्थ या ठिकाणी एक संख्या रेषा दिलेली आहे आणि या संख्या रेषेवर हे जो बिंदू आहे त्याचा निर्देशक 0 आहे, त्यानंतर बी आहे, सी आहे, डी आहे, ई आहे, एफ आहे, जी आहे, थोडी लांबावं लागेल, एच, पी आणि क्यू असे निर्देशक यावर दिलेले आहेत आणि या संख्या रेषेवर आपल्याला काही प्रश्न विचारलेत बघा. आता मुळात इथे 0 आहे आणि या पी जवळ 2 एकक म्हटलेलं आहे आणि याच्यावर आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. पहिला प्रश्न असा याच्यावर आहे की जर लेंथ एपीची लांबी 2 एकक आहे, 2 एकक आहे, तर लेंथ बीडी प्लस लेंथ सीजी मायनस
length of F. आपल्याला जो प्रश्न विचारलेला आहे की सगळी त्याला आपल्याला जर अंतराचे स्टार्ट हा भाग आहे जो आहे तो शून्य पंचवीस आहे हॅलो. हा करडिले सर, तुमचा आवाज गुदतोय, आवाज येत नाही, नेटला प्रॉब्लेम आहे का जरा? हो गुदतोय तो आवाज, जर तुम्हाला नेट चेंज करता आलं किंवा काहीतरी हे करता आलं तर बघा थोडस. अगोदर व्यवस्थित होत होत, मध्ये खराब झालं, परत व्यवस्थित आलं, आता परत थोडस गुदतोय आवाज तुमचा. ठीक आहे, बघा जर करता आलं व्यवस्थित काहीतरी करा, नाहीतर चालू द्या. मग ते मध्ये मध्ये येत आहे, व्यवस्थित येत आहे, फक्त कधीतरी ते गुप्त येते, व्हिडिओ पण गुप्तो आणि आवाज पण येत नाही. हो तशी मी खात्री केली, कुलट मॅडमला फोन करून ना, तर ते तिकडे म्हणजे सगळीकडेच गुप्त येतो. हो रेंजचा प्रॉब्लेम दिसतोय थोडासा. हो सर चालू द्या, चालू द्या. बघा संख्या रेषेवर 2017 साली एक प्रश्न आला होता, तो आपण घेऊयात. संख्या रेषा दिली नाही,
प्रश्न असा आहे, संख्या रेषेवर यम बिंदूचा निर्देश, दोन छेद तीन आहे. बिंदू यम व एन मधील, अंतर तीन एकक असेल, तर एन बिंदूचे निर्देशक किती? तर एन बिंदूचे निर्देशक बघा, यामध्ये बिंदूचे निर्देशक विचारले, म्हणजे दोन पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचे आहेत. आपल्याला माहिती आहे यम आणि एन हे दोन बिंदू आहेत, यामधलं अंतर आपल्याला काढायचं. आता यामध्ये आपल्याला अंतर काढताना या दोघांमधलं अंतर जे आहे ते तीन एकक आहे. अंतर काढताना आपण काय करतो की मोठ्या परिमेय संख्येतून लहान परिमेय संख्या वजा करतो. पण आता आपण हे सांगू शकत नाही की आता यमचा निर्देशक 2/3 आहे तो मोठा आहे की लहान आहे हे अजून आपल्याला माहिती नाही. म्हणून सुरुवातीला आपण यमला मोठं मानलं आणि त्याच्या निर्देशकामधून 2/3 मधून एन वजा केले तर 3 हे उत्तर आपल्याला मिळतं. आता बघा या ठिकाणी इथं एन मायनस आहे, तो जर मी इकडे घेतला आणि एन तिकडे घेतलं तर आपलं समीकरण असं तयार होईल 2/3 - 3 = n. आणि मग या ठिकाणी छेद समान जर केला तर 3 * 3 = 9 असं होईल आणि 2/3 - 9/3 असं होईल, म्हणजे 7/3 असं आपलं एक निर्देशक आपल्याला मिळाला. 7/3 हा एक निर्देशक मिळाला. केव्हा मिळाला तो? जेव्हा आपण यमला मोठं मानलं, यमचा निर्देशक मोठा मानला. आता जर आपण यनचा निर्देशक मोठा मानला, एन वजा यम असं केलं, एन वजा यम बरोबर 3 एकक, तर आता यनचा निर्देशक आपल्याला काढायचा आहे. यमचा माहिती आहे एन वजा 2/3 = 3 एकक. आता बघा डाव्या बाजूला हा 2/3 आहे, उजव्या बाजूला मी जर त्याला घेतलं तर एन बरोबर 3 + 2/3 आपल्याला मिळेल. जर आपण तसाही 3 घेतला तर आपल्याला या ठिकाणी 9 + 2 एन बरोबर, म्हणजे 11/3 हा एक निर्देशक मिळेल, म्हणजे आपल्याला उत्तर मिळतंय यांचे दोन निर्देशक मिळत आहेत 11/3 आणि 7/3 असे दोन निर्देशक आपल्याला या ठिकाणी मिळत आहेत. याचं कारण असं आहे की यातली मोठी कोणती आणि लहान कोणती हे आपल्याला माहिती नाही, म्हणून आपल्याला दोन पर्याय या ठिकाणी निवडायचे होते आणि एक पर्याय आलाय आपला 7/3 आणि दुसरा पर्याय आलाय 11/3. अशा हा प्रश्न 2017 साली आला होता, 2024 ला सुद्धा हा येऊ शकतो. अशा प्रकारच्या प्रश्नांचा मुलांनी चांगला सराव केला पाहिजे. तर बघा आणखी एक गणित असं आहे की मुलं त्या ठिकाणी चुकण्याची शक्यता असते, तर ते गणित असं आहे एक संख्या रेषा दिलेली आहे, आणि या ठिकाणी आरंभ बिंदू आहे आणि डावी बाजू संख्या रेषेची दिलेली आहे आणि त्याचे समान 4 भाग केलेले आहेत, 1, 2, 3 आणि 4, 4 एकक अंतर या संख्या रेषेचं दिलेलं आहे. पहिला जो आहे तर त्या ठिकाणी 1/3 असं म्हटलेलं आहे, दुसऱ्या ठिकाणी 2/3, या तिसऱ्या बिंदूवर 1, चौथ्या बिंदूवर 4/3 आणि या ठिकाणी एक बिंदू आहे के, आणि आपल्याला के चा निर्देशक विचारलेला आहे आणि या प्रत्येक भागाचे इथपर्यंत एक एकक अंतर आहे, इथपर्यंत एक एकक आहे 1,
आणि या प्रत्येक भागाचे समान पाच भाग केलेले आहेत. एक दोन तीन चार पाच, एक दोन तीन चार, सॉरी एक दोन तीन चार पाच, प्रत्येकाचे पाच भाग केले. एक दोन तीन चार आणि पाच, एक दोन तीन चार आणि पाच, एक दोन तीन चार आणि पाच, आणि यानंतरचा पहिला भाग. आता मुलांचा गोंधळ असा होण्याची शक्यता आहे की आता या केची किंमत कशी काढावी. तर आपल्याला इथपर्यंत जर सांगितलं असतं की एककामध्ये याची किती आहे याची किती आहे, तर ते आपल्याला सांगता आली असती पटकन. मग आता हे कसं करायचं? तर मग आता आपण एक करायचंय की हे जे एक एकक अंतर आहे ना, एक एकक अंतर, यातले एकूण समान भाग, एकूण भाग किती ते मोजायचे. पाच दहा पंधरा भाग आहेत. मग हा जो पहिला आहे हा आहे एक छेद पंधरा, दोन छेद पंधरा ऋण, हे सगळे ऋण आहे, ऋण दोन छेद पंधरा, ऋण तीन छेद पंधरा, ऋण चार छेद पंधरा, ऋण पाच छेद पंधरा, ऋण सहा छेद पंधरा, असं करता करता या ठिकाणी येईल ऋण पंधरा छेद पंधरा. आपण काय केलं, एक एककाचा नंबर आहे त्याचे एकूण भाग काउंट केले, याचा विचार केला नाही. एक एककाचा विचार केला आणि एक एककामध्ये समान भाग पंधरा आहे ते आपण विचारात घेतले आणि प्रत्येकाला दिलं, तर या ठिकाणी येतील ऋण पंधरा छेद पंधरा, या ठिकाणी ऋण सोळा छेद पंधरा, ऋण सतरा छेद पंधरा, असं करता करता या ठिकाणी येईल ऋण वीस छेद पंधरा आणि के वर येईल ऋण एकवीस छेद पंधरा, ऋण एकवीस छेद पंधरा असं येईल. आता जर असा पर्याय दिला असेल तर उत्तर आपलं निघलंय ऋण एकवीस छेद पंधरा, पण आपल्याला उत्तर त्यांनी दिले दशांश चिन्हामध्ये. मग याचा जर आपण भागाकार केला की पंधरा एक पंधरा, खाली उरले सहा, दशांश चिन्ह जर घेतलं तर पंधरा चोक सहा, म्हणजे उत्तर येते आपलं ऋण ऋण एक दशांश चिन्ह चार एक. म्हणजे बघा, दिसताना हा प्रश्न गुंतागुंतीचा दिसतोय, परंतु आपण संख्या रेषेचा विचार करताना जो एक एकक अंतर जे असतं शून्य ते एक किंवा इकडे धन बाजूकडे, तर त्याचे समान भाग किती आहे त्याचा विचार करून आपल्याला ही केची किंमत काढता येते की त्याची किंमत होती ऋण एकवीस छेद पंधरा आणि त्याला आपण दशांश रूप दिलं की ऋण एक दशांश चिन्ह चार, असं उत्तर आपल्याला त्या ठिकाणी मिळतं. यानंतर आणखी काही उदाहरणं आपण घेऊया. बघा, पी व क्यू, पी व क्यू हे संख्या रेषेवरील भिन्न बिंदू आहे, हे संख्या रेषेवरील संख्या रेषेवरील भिन्न बिंदू आहेत. जर पी हा बिंदू ऋण तीन ही संख्या दर्शवत असेल, ही संख्या दर्शवत असेल दर्शवत असेल आणि त्यांच्यातील अंतर, आणि त्यांच्यातील अंतर एक्स एकक असेल, तर क्यू बिंदू कोणता निर्देशक दाखवतो, तर क्यू बिंदूचा निर्देशक कोणता, असा प्रश्न आहे. बघा, संख्या रेषेवर पी आणि क्यू हे दोन बिंदू आहेत आणि त्यामधील अंतर दिलेलं आहे, म्हणजे डिस्टन्स पी क्यू दिलेला आहे, डिस्टन्स पी क्यू दिलेला आहे एक्स एकक. बघा, आणि त्यातला जो पी बिंदू आहे तो ऋण तीन आहे. आता आपल्याला या ठिकाणी असं म्हणता येणार नाही, मला वाटतं याच्यात पण आपल्याला दोन निर्देशक मिळतील. जर पी आपण या पी निर्देशक मोठा मानला, पी वजा क्यू जर आपण केलं तर एक्स मिळेल,
आणि दुसऱ्या पद्धतीने जर केलं तर क्यू वजा पी केलं तरीही आपल्याला एक्स मिळेल. म्हणजे आपल्याला या ठिकाणी माहिती नाही की यातला मोठा निर्देशक कोणता, म्हणून दोन उत्तर आपल्याला मिळतील. मग पी चा निर्देशक आहे ऋण 3 वजा क्यू बरोबर एक्स. मग बघा या ठिकाणी जर मी क्यू ला इकडं आणलं उजव्या बाजूला आणलं तर तो धन क्यू होईल आणि आपल्याला उत्तर मिळेल ऋण 3 वजा एक्स. हा एक निर्देशक क्यू चा आपल्याला मिळतो. याला जर सरळ रूप दिलं आपण तर हे काय होईल 3 अधिक x होईल. आणि जर क्यू वजा पी असं केलं तर क्यू वजा ऋण 3 बरोबर एक्स. म्हणजे या ठिकाणी क्यू अधिक 3 बरोबर एक्स, म्हणजे क्यू बरोबर होईल एक्स वजा 3. म्हणजे हे दोन पर्याय आपल्याला या ठिकाणी या प्रश्नामध्ये मिळत असतात. यामध्ये बेसिक गोष्ट कोणती आहे तर दोन निर्देशकांमध्ये जो मोठा असतो त्या मोठ्या निर्देशकामधून लहान निर्देशक वजा करणं, म्हणजे त्यातलं आपल्याला अंतर किंवा डिस्टन्स हे काढता येत असत. अजून एक प्रश्न असाच आहे एका संख्या रेषेवरील ये या बिंदूचा निर्देशक 5 आहे. याचा निर्देशक 5 आहे. आणि ए बी हे अंतर म्हणजे डिस्टन्स ए बी बरोबर दिलेला आहे 2 एकक. तर बी चा निर्देशक किती? तर बी चा निर्देशक किती? यामध्ये याचा निर्देशक म्हणजे ए वजा बी बरोबर 2 आहे. याचा निर्देशक आहे 5. 5 वजा बी बरोबर 2. मग जर बी आपण इकडे घेतलं, याला इकडे घेतलं तर 5 वजा 2 बरोबर 3. म्हणजे बीचा निर्देशक मिळतोय आपल्याला 3. बीचा निर्देशक मिळतोय 3. आता या ठिकाणी हे अंतर दिलेलंच आहे 2 एकक. तर आपलं उत्तर येतंय बीचा निर्देशक 3, हे उत्तर येतंय. यात अजून एक पर्याय आपल्याला निघेल. ए वजा बी ऐवजी आपण बी वजा ए जर केलं त्यातलं अंतर 2 एकक आहे. मग बी वजा याचा निर्देशक 5 बरोबर 2, म्हणजे बी बरोबर 2 अधिक 5, बी बरोबर 7. असे बी चे दोन निर्देशक आपल्याला या ठिकाणी मिळतात. सर वेळ बघा बरं का, सर मला वेळेच सांगा. नाही काय प्रॉब्लेम नाही सर, चालू दे चालू दे. शिकवण्याच्या ठीक आहे. ठीक आहे. एक प्रश्न असा आहे एक संख्या रेषा आहे आणि त्या संख्या रेषेवर ये बिंदू 0 निर्देशक आहे आणि तिथून एक 2 या दुसऱ्या बिंदूवर बी आहे, या ठिकाणी ए आहे, 0 निर्देशक तो आहे. इथपर्यंत अंतर 40 किलोमीटर आहे. त्यानंतर या ठिकाणी सी आहे, या ठिकाणी क्यू आहे. या ठिकाणी टी आहे आणि पुढे परत 2 युनिट आहे. तिथं जागा कमी आहे. पुढे यू आहे. असे एकूण समान 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 भाग दिलेले आहेत. 2, 4, 6, 11 भाग दिलेले आहे. आणि या ठिकाणी जो बिंदू आहे इथपर्यंत 160 किलोमीटर दिलेला आहे. आणि याच्यावर प्रश्न असा आहे, एक गाडी बी या बिंदू पासून निघाली आणि टी या ठिकाणी गेली
बी पासून टी पर्यंत गेली, तिथून माघारी सी या बिंदू पर्यंत आली, तर गाडीने एकूण किती प्रवास केला? बघा, या बिंदूपासून गाडीने प्रवास केला तर टी बिंदू पर्यंत केला, पुन्हा माघारी वळली आणि सी बिंदू पर्यंत केला, असा एकूण किती प्रवास झाला? हे खालचं गणित आपल्याला सहज करता येईल, परंतु सर्वप्रथम आपल्याला संख्या रेषेचं आकलन करून घेणं महत्वाचं आहे की या ठिकाणी बी वर 40 किलोमीटर दिले, याचा अर्थ काय? हा प्रत्येक भाग 20-20 किलोमीटरचा आहे, हा प्रत्येक भाग 20-20 किलोमीटरचा आहे, बरोबर? या ठिकाणी 20, 40, 60, 80, 100, 120, 140, 160 असं येते, 160, 180, 200, 220 अशी टोटल यू बिंदू पर्यंत 220 किलोमीटरचं अंतर आहे, हे अगोदर आपल्याला समजून घ्यावं लागेल. आणि मग आपल्याला बी पासून टी पर्यंत मोजावं लागेल किती आहे. आता बी पासून जर आपण टी पर्यंत गेलो तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7 म्हणजे 7 × 2 = 14 म्हणजे 140 किलोमीटर आपण उजवीकडे गेलो, आणि त्यानंतर टी पासून परत आपण सी पर्यंत गेलो म्हणजे 1, 2, 3, 4, 5 म्हणजे 100 किलोमीटर. म्हणजे अशा पद्धतीने एकूण आपण 240 किलोमीटर प्रवास केलेला आहे. म्हणजे प्रश्न तसा सोपा आहे, फक्त अगोदर संख्या रेषेचं आकलन करणं हे महत्वाचं आहे. संख्या रेषे एकदा आकलन झालं की त्यावरला प्रश्न आपल्याला सोडवता येत असतो. आपण आणखी एक उदाहरण पाहूया. ऋण 7/11 ही संख्या कोणत्या दोन लगतच्या पूर्णांकाच्या दरम्यान आहे? लगतच्या पूर्णांकांच्या दरम्यान आहे. आता बघा, ही अपूर्णांक संख्या आहे, हिला जर आपण दशांश रूप दिलं ऋण 7/11 तर काय होईल? 0 दशांश चिन्ह घेतल्यानंतर आपण या ठिकाणी 0 घेतला तर 11 = 66 होतील. खाली 4 उरले, 11 × 3 = 33 होईल. 2 दशांश चिन्हापर्यंत आपण घेऊ. 0.63 ही जी संख्या आहे, ऋण आहे ती, म्हणजे याचाच अर्थ ही जी संख्या आहे ती 0 ते ऋण 1 या दरम्यान आहे. 0 ते ऋण 1 संख्या रेषेवर 0 ते ऋण 1 या दरम्यान ही संख्या या ठिकाणी येत असते. बऱ्याच वेळा आता मागच्या आपल्या सराव परीक्षेला एक प्रश्न आला होता की 2 परिमेय संख्यांच्या दरम्यान किती संख्या असतात. 2 परिमेय संख्यांच्या आपल्या सर्वांना माहिती आहे त्या अनंत संख्या असतात. पण जर असं दिलं की समजा 4/11 आणि 7/11 या 2 परिमेय संख्यांच्या दरम्यान किती संख्या आहे, तर एखादं सहज म्हणेल किंवा आपण सोडवण्यासाठी 6/10 घेऊ. एखादा म्हणेल 5/10 आहे, 6/10 आहे, म्हणजे 2 परिमेय संख्या. त्याचे उत्तर बरोबर आहे, पण जर पुढे जाऊन आपण असं केलं 4/10 आणि 7/10 या दोघांनाही आपण 10 गुणलं तर याचा छेद 100 होईल, याचा छेद 40 होईल, याचा छेद 100 होईल, याचा छेद 70 होईल. विचार करा, याच्यामध्ये 41/100, 41 ती थेट 69/100 एवढ्या संख्या मिळतील. तरी एखादं म्हणेल बघ ते तर काउंटेबल आहेत, मग याला जर आपण 100 गुणलं याचा छेद वाढवून घेतला तर अशा पद्धतीनं आपल्याला दरम्यान या असंख्य संख्या मिळत असतात. म्हणून परिमेय संख्यांच्या दरम्यान या असंख्य संख्या असतात हे विधान आपण करत असतो. आता बघा, आपल्याला वाघोली सरांनी आणि आहिरे सरांनी यावर खूप सविस्तर असं मार्गदर्शन केलेलं आहे. या ठिकाणी मुलांना जर असं विचारलं की बाबा परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या यात नेमका काय फरक आहे, म्हणजे नेमकं कशाला आपण परिमेय म्हणायचं, कशाला अपरिमेय म्हणायचं, तर आपल्याला ते सांगता आलं पाहिजे की जी परिमेय संख्या असते तिचं जर आपण दशांश रूप काढलं
तर एकतर ते खंडित मिळतं म्हणजे बाकी शून्य येते, किंवा ते अखंड आवर्ती मिळतं. आणि जी अपरिमेय संख्या असते तिचं जर दशांश रूप आपण काढलं तर ते अखंडही मिळतं आणि अनावर्तीही मिळतं. हा परिमेय संख्यांमधला फरक आहे. म्हणजे आपल्याला जर असं विचारलं की दोन पूर्णांकांच्या दरम्यान किती पूर्ण संख्या असतात, तर त्याचं उत्तर आपलं मर्यादित येईल, त्याचं उत्तर मर्यादित येईल. पण दोन परिमेय संख्यांच्या दरम्यानच्या जर संख्या विचारल्या तर त्या मात्र अनंत येतात. हे आपल्याला छेदाचा छेदांची खोट वाढवली, छेद वाढवला की ते आपल्याला असंख्य मिळतच राहतात. आपण आणखी एक उदाहरण घेऊया, सोपं आहे ते. कधी कधी संख्या रेषांवरच्या संख्यांचा लहान मोठेपणा आपल्याला ओळखायला येत असतो. एक संख्या रेषा दिलेली आहे आणि या ठिकाणी ओरिजिन मध्यभागी आहे, या ठिकाणी पी बिंदू आहे, क्यू बिंदू आहे, आर बिंदू आहे आणि एस बिंदू आहे, उजव्या बाजूनं ए बिंदू आहे, बी बिंदू आहे, सी आहे, डी आणि ई असे एवढे बिंदू या ठिकाणी दिलेले आहेत. आणि त्याचे निर्देशक दिलेले आहेत 1/2, 2/2, 3/2, 4/2 आणि 5/2. आणि याचे दिले ऋण 1/2, ऋण 2/2, ऋण 3/2, ऋण 4/2 असे निर्देशक दिलेले आहेत. आणि प्रश्न असा विचारलेला आहे की या संख्यांचा लहान मोठेपणा, चार पर्याय दिलेले आहेत आणि त्यातला चुकीचा पर्याय आपल्याला ओळखायला सांगितलेला आहे. ऋण 2/2 = 0 हा एक पर्याय आहे. सेकंड आहे 4/2 = 5/2. तिसरा जो पर्याय आहे 0 = -4/2 आणि 4 - 2/2 = 5/2. आणि यामधले आपल्याला चुकीचा पर्याय शोधायचा आहे. आता बघा, आपण ऋण संख्येपेक्षा शून्य हा मोठा आहे हे आपल्याला माहिती आहे, हा आपला बरोबर पर्याय आहे. यानंतर छेद समान आहे आणि छेद समान असताना ज्यांचा अंश मोठा असतो ती संख्या मोठी असते, हाही पर्याय आपला बरोबर आहे. चौथ्या पर्यायात बघा, ही धन संख्या आहे, ही ऋण संख्या आहे, ही मोठी आहे, हाही पर्याय बरोबर आहे. परंतु या ठिकाणी शून्यापेक्षा ऋण संख्या मोठी दाखवलेली आहे, म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे आणि तो आपल्याला निवडायचा होता. आणखी एक असा सुटसुटीत प्रश्न आहे, तो आपण घेऊयात. तो प्रश्न असा आहे, एक एकक अंतर दाखवलेला आहे, शून्य या ठिकाणी ओरिजिन आहे आणि या ठिकाणी दोन बिंदू दाखवले, बी आणि ए बिंदू दाखवलेला आहे. आणि ए बिंदूचा निर्देशक आहे -3.00 आणि बी बिंदूचा निर्देशक आहे -0.9. आणि आपल्याला विचारलंय की या दोन बिंदूतलं अंतर किती, सॉरी ए डिस्टन्स ए बी किती असं विचारलेलं आहे. डिस्टन्स ए बी बरोबर किती? आता आपल्याला माहितीये की डिस्टन्स काढताना आपण काय करतो, मोठ्या निर्देशकामधून लहान निर्देशक वजा करतो. या ठिकाणी मोठा निर्देशक कोणता आहे, -3 आहे की -0.9 आहे? एखाद्याच्या मनात शंका येईल काय, हा पूर्णांक दिसतोय, दशांश चिन्हाच्या डाव्या बाजूला दिसतोय, उजवीकडे शून्य आहे. परंतु आपण जर विचार केला, आपण जर उजवीकडे गेलो, आपल्याला माहिती की डावीकडून उजवीकडे जाताना उजवीकडच्या संख्या मोठ्या असतात, म्हणजे 0.9 हा मोठा आहे, यातून आपल्याला याचा निर्देशक वजा करावा लागेल. म्हणजे -0.9 - -3.00 या ठिकाणी काय होईल, -± होईल, -0.9 + 3.00. मग आता आपल्याला या ठिकाणी एक धन आणि एक ऋण आहे, म्हणजे फरकच काढायचा आहे. 3.00
आणि मायनस 0.9 असं येईल आपलं. मग याची जर आपण वजाबाकी केली तर 2.1 एकक एवढं अंतर. आता हे 2.1 एकक अंतर धन आले नाही. पण तुम्ही जरी म्हटले की आता हे दोन ऋण होते, परंतु त्यातलं अंतर जे असतं, एकक जे आहे, एकक हे नेहमी जरी ती डावीकडची संख्या असेल पण ते अंतर जे असतं ते धन अंतर हे नेहमी असतं. ठीक आहे, अजून एक दोन उदाहरणं आपण घेऊयात कारण हे दोन्ही प्रकरणं तसे सोपे आहेत. या घटकावर तुम्ही फारस हे करायचं नाही, पण हक्काचे मार्क्स म्हणजे सोपे मध्यम कठीण असे जे प्रश्न असतात त्यातले सोप्या प्रकारचे प्रश्न बेरीज व्यस्त गुणाकार व्यस्त संख्या रेषा यावर असतात आणि असे मार्क्स कधीच गमवायचे नसतात. असे मार्क्स कधीही गमवायचे नसतात. आपण आणखी एक उदाहरण घेऊ. वेळ झाल्यानंतर भापकर सर मत सांगा. गणित असं आहे, वेळ झालेली आहे सर, तुम्हाला ज्यावेळेस थांबवायचं त्यावेळेस थांबू शकतो. ठीक आहे सर, एवढं गणित घेऊ आपण, एवढं घेऊ. 13/15 या संख्येस 19/21 गुणाकार व्यस्त संख्येने गुणल्यास येणाऱ्या गुणाकाराचा गुणाकार व्यस्त किती? मध्ये बघा, शब्दात कधी कधी गुण पटवून टाकतात म्हणून गणित सोडवताना ते टप्प्याटप्प्यानं सोडवायचे. पहिलं काय म्हटलंय, 13/15 या संख्येस 19/21 गुणाकार व्यस्त संख्येनं गुणलं. म्हणजे 13/15 ला कोणी गुणलंय? 19/21 गुणाकार व्यस्ताने. मग याचा गुणाकार व्यस्त येईल 21/19. आणि मग जो गुणाकार येईल त्या गुणाकाराचा गुणाकार व्यस्त आपल्याला काढायचा आहे. याला जर आपण सरळ रूप दिलं, 13 × 13 13 × 7 = 91, 7 × 7 = 21, 3 × 3 = 15 म्हणजे 1/5 आणि याचा गुणाकार व्यस्त येतोय नुसता 5. म्हणजे गणित काय सांगितलं त्या शब्दांकडेही आपलं बारकाव्याने लक्ष पाहिजे. अशा पद्धतीनं आज जे आपण 2-3 घटक घेतले हे घटक हमखास गुण मिळवून देणारे आहेत. आपल्या या ग्रुपवर सर्व हुशारच मुलं आहेत, या घटकाचे मार्क्स त्यांचे जाणार नाहीत. या ठिकाणी आज आपण गणित सोप्या घटकाची आज या ठिकाणी थोडीशी उजळणी घेतली. मला वाटतं उद्यापासून मराठीचा उद्या लेक्चर आहे. ठीक आहे, आपण सर्वजण या ठिकाणी जॉईन झालात, माझं हे लेक्चर ऐकून घेतलंय, मलाही आज या ठिकाणी संधी दिली, त्याबद्दल मी आदरणीय कुलट मॅडम भापकर सर, सर्व जिल्हा परिषद अहमदनगरचा शिक्षण